IT सध्याची सर्वात बूमिंग इंडस्ट्री. अगदी लॉकडाऊनच्या काळात देखील IT सेक्टर ग्रोथमध्ये होते. जेव्हा बाकी कंपन्या लोकांना नोकरीवरून काढत होत्या, त्यावेळी TCS, विप्रो यासारख्या IT कंपन्यांनी अनेकांना रोजगाराची संधी दिली. याच IT सेक्टरमध्ये एका मराठी माणसाने 90च्या दशकात व्यवसायाची सुरुवात केली. कम्प्युटर माणसांचे रोजगार कमी करतो अशी समजूत, 2008ची मंदी, या सगळ्यावर मात करत या मराठी माणसाने IT कंपनी उभी केली. आणि त्याच IT कंपनीच्या जीवावर आज तो माणूस फोर्ब्स मॅगझिनच्या अब्जाधीश यादीत आहे. याच उद्योजकाची स्टोरी या व्हिडिओत आज आपण पाहणार आहोत. या उद्योजकाचे नाव म्हणजे आनंद देशपांडे. त्यांचा जन्म अकोला जिल्ह्यातला. त्यांचे वडील BHEL कंपनीत इंजिनियर होते. पुढे ते किर्लोस्कर न्यूमॅटिकमध्ये काम करू लागले. पण कधीही फक्त 9 ते 5 या वेळेत त्यांनी काम केलं नाही. त्यामुळे पहिल्यापासूनच त्यांच्या मेहनतीचा प्रभाव आनंद यांच्यावर होता. त्यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन आनंद देशपांडे त्यांनी देखील इंजिनियर होण्याचे ठरवलं. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होते. इंजिनिअरिंगसाठी IIT खरगपूरसारख्या प्रतिष्ठित कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं. सुरुवातीला एरोस्पेस इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं. साधारण 2 वर्ष अभ्यास केला, पण त्यानंतर लक्षात आलं की विमान बनवण्यात आपली तितकीशी काही आवड नाही. मग त्यांनी आपली स्ट्रीम चेंज केली आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग सिलेक्ट केलं आणि ते कम्प्युटर इंजिनियर झाले. पण हा 80च्या आसपासचा काळ होता. भारतात फार कमी प्रमाणात कम्प्युटर वापरले जायचे. त्यातही कम्प्युटर माणसांचे रोजगार कमी करतो अशी समजूत होती. या सर्व परिस्थितीमुळे बहुतेक भारतीय कम्प्युटर इंजिनियर अमेरिकेला जायचे. त्याचप्रमाणे आनंद देशपांडे देखील अमेरिकेला गेले. तिथे त्यांनी नोकरीसोबतच उच्च शिक्षण देखील घेतले. उच्च शिक्षणासाठी त्यांनी अमेरिकेच्या इंडियाना विद्यापीठात प्रवेश घेतला. सोबतच डेटाबेसमध्ये नोकरी देखील करू लागले. तिथे त्यांनी मास्टर्स पूर्ण केलं. मग पुढे PhDचं शिक्षण पूर्ण केलं. ही PhD पूर्ण करण्याआधीच त्यांना HP सारख्या कंपनीत जॉब मिळाला. काही वर्षे या कंपनीत नोकरी केली. मग मात्र स्वतःचा काहीतरी व्यवसाय करावा असे त्यांना वाटत होते आणि तो व्यवसाय भारतात करावा असे त्यांनी ठरवले. पण सगळ्यांप्रमाणेच त्यांच्यासमोर देखील भांडवलाचा प्रश्न होता. पण त्याचवेळी एक अशी घटना घडली की ज्यामुळे त्यांच्या आयडियाला बूस्ट मिळाला. त्यावेळी आनंद देशपांडे यांचं नुकतंच लग्न झालं होतं. पण त्यांनी अमेरिकेत पूर्ण टॅक्स भरला होता आणि अमेरिकन टॅक्स पद्धतीप्रमाणे लग्न झालेल्या माणसाला टॅक्समध्ये कन्सेशन मिळतं. त्यामुळे आनंद देशपांडे यांनी भरलेला टॅक्स मोठ्या प्रमाणावर रिफंड झाला. मग याच पैशातून आनंद देशपांडे यांनी पुण्यात कंपनी सुरू केली. या कंपनीला नाव दिलं पर्सिस्टंट सिस्टम. पण हे 90चं दशक होतं. परिस्थिती हळूहळू बदलत होती. त्याचप्रमाणे भारत सरकारने सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क सुरू करण्यास परवानगी दिली. पुण्यामध्ये IT पार्कची घोषणा झाली. या IT पार्कमध्ये पर्सिस्टंटने सुरुवात केली. त्यांच्यासोबतच त्यांच्या वडिलांनी देखील कंपनी जॉईन केली. त्यांनी स्वतः सुरुवातीपासून सेल्स डिपार्टमेंट सांभाळले. सुरुवात 3 फ्रेशर्सपासून झाली. हळूहळू एकेका देशात त्यांनी प्रोग्रॅमिंग, इंजिनिअरिंग आणि विक्री केंद्र उभी केली. पुढे इंटरनेटचा वापर वाढल्यावर त्यांचा कस्टमर बेस देखील वाढला. हळूहळू Fortune 500 मधल्या अनेक कंपन्या या त्यांच्या कस्टमर बनल्या. एक म्हणत त्यांनी 12 देशांमध्ये व्यवसाय सुरू केला. 3 जणांपासून सुरू झालेल्या कंपनीत आज जवळपास
10,000 लोक काम करतात. 2008 साली जो IT क्रॅश आला तो देखील त्यांनी अगदी व्यवस्थितपणे हाताळला. लॉकडाऊनमध्ये बाकीच्या IT कंपन्यांप्रमाणेच त्यांना देखील मोठ्या प्रमाणावर बूस्ट मिळाला. यामुळे त्यांचा व्यवसाय आणखी वाढला आणि त्यांचा समावेश थेट फोर्ब्सच्या अब्जाधीश यादीत झाला. यावरून त्यांनी घेतलेल्या मेहनतीचा अंदाज येईल. तर अशा प्रकारे अमेरिकेतील नोकरी सोडून टॅक्स रिफंडमधले पैसे वापरून आनंद देशपांडे सरांनी पर्सिस्टंटसारखी कंपनी उभी केली. आनंद देशपांडे सरांचा हा एकंदर प्रवास ज्या मुलामुलींना उद्योगधंद्यात काहीतरी करायचे त्यांच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.